सबकी आवाज मीडिया नेटवर्क में आपका स्वागत है। केंद्रीय आरोग्य सेविकाएं यानी आशा वर्कर्स ने आज CTU कम्युनिस्ट पार्टी के बैनर तले अपनी विभिन्न मांगों को लेकर औरंगाबाद के जिला कलेक्टर ऑफिस के सामने धरना प्रदर्शन किया। सेहत के शोबे में, स्वास्थ्य के शोबे में काम करने वाली आशा ताई वर्कर्स अपनी तनख्वाह की मांग बढ़ाने की मांग कर रहे थे। साथ ही इन आशाताइयों ने ये भी डिमांड की कि हमें स्थायी रूप से नौकरी पर रखा जाए। इस मौके पर धरना आंदोलन से कम्युनिस्ट पार्टी के लीडरान ने भी खिताब किया। पेश खिदमत है धरने की झलकियाँ। अवंतिका संदीप लेंबे, पुंडलिक नगर आरोग्य केंद्र। आम्ही युनियन मार्फत, आमच्या CIT युनियन मार्फत आम्ही मोर्चा काढलेला आहे। आम्हाला किमान वेतन हे 18,000 रुपये मिळाले पाहिजे, ESI लागू पाहिजे आणि कामगाराचा दर्जा दिला पाहिजे, एवढे आमचे मागणे आहे। आणि आम्ही वारंवार मोर्चा करून निदर्शन देऊन आमचा काही उपयोग होत नाही। त्याच्यानंतर आमचं तीव्र आंदोलन राहणार आहे आणि आम्ही सगळे कामगार एकजुटीने होऊन आम्ही रोडवर उतरणार आहेत आणि घेरावा घालणार आहेत। कलेक्टर साहेबांसह मंत्री साहेबांसह आम्ही सगळ्यांना घेरावा घालणार आहे, कारण आमची मागणी पूर्ण होत नाही आहे। आम्हाला आज 18 वर्ष झाले सर, आम्ही इथं काम करतो आहे, आम्हाला काही याच्यात काही भेटलेलं नाही आहे। त्या आम्हाला कामावर मिळत आहे, एक मुलगा 10 महिन्याचं पकडलं तर आम्हाला 100 रुपये भेटत आहेत। म्हणजे त्या मुलाच्या मागे आम्हाला जवळजवळ 6 महिने फिरवं लागतं, तेव्हा ते आम्हाला 100 रुपये भेटतात। आणि तो मुलगा जर 12 महिन्याचा होऊन गेला त्याचं आम्हाला वेतन भेटत नाही, जरी आम्ही त्याच्या मागे 6 महिने फिरलो तरी। 1.5 वर्षाचं बाळ असेल ते 2 वर्ष झालं तर आम्हाला मानधन भेटत नाही। जी गरोदर बाई SC ST BPL धारक आहे तिचाच आम्हाला लाभ भेटतो आहे, बाकीच्या ANC चा आम्हाला लाभ भेटत नाही। आमच्याकडनं 50-50 ANC चा रेकॉर्ड क्लिपिंग करून घेत आहेत, फक्त 1,500 आमच्याकडनं इतकं काम करतायत की जे 10,000 लोकंसुद्धा करत नाही। किमान वेतन आम्हाला 18,000 मिळालंच पाहिजे, याच्यासाठी आमची वारंवार मागणी आहे। आम्हाला दिवाळीचा बोनस पण भेटला पाहिजे। यश मिळतं फक्त आश्वासनं भेटत आहेत, आम्हाला हातात काहीच भेटलेलं नाही। फक्त 1,000 एवढे आश्वासनं देतात आणि 1,000 रुपये आमचं मानधन वाढ केलं आहे, ते पण आता ऑक्टोबर महिन्यापासून केलं, त्याच्यानंतर आम्हाला काहीच दिलेलं नाही। आम्ही ग्रामीण भागातून आलेलो आहे, PSC आमठाणा आणि गाव सोनापूरवाडी। तर आम्ही वारंवार मोर्चाला येऊनही आमची अंमलबजावणी होत नाही आहे। आम्हाला किमान वेतन 18,000 रुपये पाहिजे आणि PFI कशाला पाहिजे, SI पण लागू व्हायला पाहिजे। यासाठी आमचं हे आंदोलन आहे। आम्ही याच्या अगोदर पण खूप वेळेस मोर्चाला येऊन गेलो, पण याच्यावर काही अंमलबजावणी अजून झालेलीच नाही आहे। फक्त आमच्या ऑक्टोबरपासून फक्त 1,000 रुपयामध्ये वाढ झालेली आहे। ते आणि एका मुलामागे आम्हाला कमीत कमी 10 वेळेस चक्र मारावं लागतात, तेव्हा ते कागदपत्र देतात, तर त्याच्यामुळं आम्हाला हे काहीच पुरत नाही। याच्यामुळं आम्हाला ना फिक्स मानधन पाहिजे फक्त 18,000 रुपये, आणि PF पण कटायला पाहिजे आणि SI पण लागू व्हायला पाहिजे, आणि दिवाळी बोनस पण भेटायला पाहिजे। कारण आमच्याकडून वरचे लोक एवढे काम करून घेतात, काही सर्वे आले की चला आशाताई ते द्या, जन्म झालं ते आम्हाला कळवावं लागतं, मृत्यू झालं ते आम्हाला कळवावं लागतं, आणि त्यांना वेतन आहे कमीत कमी 35-35 हजार रुपये, आणि आम्ही फक्त 1,000 रुपयावर एवढं काम करतो। तर याच्यासाठी आम्हाला फिक्स मानधन 18,000 पाहिजे, म्हणजे व्हायलाच पाहिजे, आणि ही आमची अंमलबजावणी, याच्यासाठी आम्ही हे आंदोलन करत। आमची उच्च दिशा म्हणजे आम्ही आंदोलन करणारे जोपर्यंत तीव्र आंदोलन करणारे, आता आम्ही जोपर्यंत आमच्या मानधनीत वाढ होणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही। आतापर्यंत आम्ही वाढ बघितली की आता होईल तेव्हा होईल, आम्हाला 10-10, 11-11 वर्ष झाले लागायला। तर पहिले तर काहीच नव्हतं, पण आता तर इतके कामं आहे, भरपूर कामं सांगतात आणि मानधन 0 बजेट आहे आमचं। आशाताई
का निदर्शन है और वो आशाताई को कामगार का दर्जा मिलना चाहिए, ये मांग को लेकर सिटू कलेक्टर ऑफिस पे निदर्शन करिए। और अगर ये कामगार का दर्जा और किमान वेतन आशाताई को नहीं मिलता तो यहाँ से आगे सारी औरंगाबाद की आशा, सारे औरंगाबाद वालू जीरिया के पूरे मजदूर, सारी सेंद्रा के मजदूर, चिते गांव के मजदूर, अगर ये मजदूरों का दर्जा आशा को नहीं दिया, किमान वेतन की अनमल बदौनी नहीं की तो सारे मजदूर रोड पे आके इनके सपोर्ट में तीव्र आंदोलन करेंगे, ऐसा हम इशारा देते। आशाताई को मजदूरों का दर्जा, दिवाली का बोनस, पीएफ कटना चाहिए, एसआईसी कटना चाहिए और मजदूरों का किमान वेतन की अमल बदौनी होना चाहिए, यही हमारी मांग है। आपका नाम? लक्ष्मण साकरूटकर, औरंगाबाद मजदूर यूनियन के अध्यक्ष।